नमस्कार। दुपारनंतर वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दुपारनंतर पालघर, वाडा, इगतपुरी, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। चिपळूणच्या काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। धुळेच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। नवापूर, नंदुरबार, साक्री अहवा, मालेगाव, चाळीसगाव, पारोळा, जळगाव, सिल्लोड, मनमाड, नाशिक, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पैठण, श्रीरामपूर, अहमदनगर, जुन्नर, खेड, खोपोली, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुणे, जेजुरी, दौंड, करमाळा, जामखेड, बारामती, इंदापूर, सातारा, वडूज, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, जत, पंढरपूर या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। इतरत्र सर्वदूर आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। तर संध्याकाळी आपल्याला मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, जालना, औरंगाबाद, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, बीड, जितूर, मालेगाव, परभणी, माजलगाव, परभणी या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता। सोलापूर, तुळजापूर, बार्शी, करमाळा, जामखेड, काजी, पेठ, लातूर, अहमदापूर, पारली या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर कोकण किनारपट्टीलगत भागातही हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।